तू लग्नाच्या आधीपासून मला ओळखत होती का नाही? आपली फर्स्ट मीट झाली तेव्हा आपण खाली थांबलो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो खरं खरं, तर मी म्हणलं की मम्मीला मस्त तसं सासू बनायला आवडतंय. तुला कुठला म्हटलं हे कर ते कर काय? नाही बापरे बापरे, मी तुला म्हटलं लगेच कधी ओट म्हणून. नाहीच मी तिला कधी म्हटलंच नाही. पण मी तरी कुठं काय बोलतोय, मी जस्ट एन्जॉय करतोय. तू हुकलेली केसेस. कसं वाटलं मी भांडण लावलं मस्त पैकी. नेहा मला आधी ओळखायची का नाही ओळखायची? कचरा हटाई हे सगळ्या गोष्टी करून टाकले. इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला. नमस्कार पब्लिक, व्हिडिओ मध्ये थांबलाय. पण मला तुम्हाला एका ट्रस्टेड ब्रँड बद्दल सांगायचं आहे, ज्याचं नाव आहे lotus365.com. ज्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत नवाजुद्दीन सिद्दीकी, काजल अगरवाल आणि उर्वशी रॉटेला. ही कंपनी सर्वात जुनी कंपनी आहे. 2015 पासून भारतामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिसचे अपडेट्स मिळतात. तुम्ही इथे 1000+ लाईव्ह गेम्स खेळू शकता आणि रिवॉर्ड्स पण जिंकू शकता. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बेस्ट ऑफर्स आणि प्रमोशन्स पण मिळतात. आणि त्याच्याच बरोबर सर्वात भारी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 24/7 1-to-1 कस्टमर सपोर्ट आहे. मग कशाची वाट बघताय? आत्ताच खेळा आणि रॉयल एनफिल्ड, iPhone 13, सॅमसंग S22 अल्ट्रा अशा गिव्ह अवे सोबत बऱ्याच बोनस ऑफर्सचा लाभ घ्या. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता चुकून एक दिवसाचा गॅप पडलेला आहे, पण तो ह्यामुळे पडला की एक दिवस एका गोष्टीमध्ये पूर्ण गेला. त्या अशा गोष्टीमध्ये गेला की त्याचा आमचं ठरलं आहे एक्झॅक्टली कुठं फिरायला जायचं आहे ते ठरलेलं आहे. आणि त्याच्या विजा ॲप्लिकेशनसाठी आम्ही विजाच्या ऑफिसला गेलो होतो. तर बरेचसे डॉक्युमेंट्स काही इनकम्प्लीट होते, ते कम्प्लीट करण्याच्या नात आमचा पूर्ण दिवस गेला आणि मला ब्लॉग शूट करता आला नाही. आणि तिथे ॲक्च्युली कॅमेरा व्हिडिओ काहीच अलाउड नव्हतं, त्यामुळे पण ब्लॉग घेता आला नाही. आणि मग माझा हा एक दिवसाचा गॅप पडला. एक सतत कमेंट यूट्यूबला येत होती, ती म्हणजे की नेहा तुला लग्नाच्या आधीपासून ओळखत होती का नाही हे आपण तिलाच विचारणार आहे. आता इतक्यात असेल का नाही माहिती नाही, बट तिला विचारणार आहे. तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि बघू आता कसं कसं काय काय होतं. सो लेट्स सी. चला, हे असं मी चालू केलं, मी काय करत असतो तू विचारती काय करतोय. आता आम्ही जाणार आहे आमचे कपडे फायनल करायला. नेहाचा लेहंगा फायनल झाला. बघा हा लेहंगा नेहाचा का दाखवतो तू असं काय दाखवायचं का? तुझं दाखवलं का तू? बरं, ह्या ब्लॉग मध्ये एक प्रश्न विचारणार आहे की तिकडे चल तिकडे जाऊन तुझी लाईट लय खराब आहे ती. इथं आमची तोंड नीट दिसत नाहीत. चलो, हा ह्या ब्लॉग मधला प्रश्न असा आहे की तू लग्नाच्या आधीपासून मला ओळखत होती का नाही? खरं खरं सांगायचं नाही, खरंच ए खोटं बोलते, खोटं बोलते. काय खोटं? तुला म्हणजे पण तू बोलली ना की असं थोडस माहिती होत इन जनरल. तुला मी नाही नव्हतं बघितलं, बघितलं असेल पण असं वाटलं नव्हतं की हा हा माझा नवरा होणार आहे म्हणून. पण असं इंडिव्हिज्युअली असं बघितलं असेल आणि सोडून दिलं असेल. म्हणजे जनरली ओळखत होती. आता खरंच नव्हतं माहिती, काय करू. आता कधी कळालं आपल्याला माहिती आहे ना? मला सॉरी, कधी बरं आपली फर्स्ट मीट झाली तेव्हा तेव्हा आपण खाली थांबलो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो खरं खरं की जनरल तिला माहित, जनरल जसं ती बोलली ना की एवढं एवढं थोडं थोडं माहिती होतं, पण असं ओळखत नव्हती किंवा एवढं काय असं माहिती नव्हतं. नंतर माहिती झालं तसं शपथ. पण तिने सांगायला होतं की मी जेवून येते म्हणून. मग मी एवढ्या भाकरी केली, भाजी केली. हा अजून मम्मीला सासू बनायला आवडते. मला मला मजा येते. तू सासू बनते मम्मा? सासू नाही, मम्मी असते. तुझं बस. बापरे, कसं वाटतं नेहा तिच्या बाजूनी बोलती तुला आता? कसं बाजूनी नाही, ती खरं बोलती. अच्छा, पण मी तरी कुठं काय बोलतोय, मी जस्ट एन्जॉय करतोय. तू हुकलेली केसेस. हुकलेली केसेस शपथ. पण मी तुला काय बोललो का? नाही नाही, दोन वेळा झालं म्हणून मी तुला बोलले की नाही फोन कर मला सांग म्हणून. मग एवढं जेवण व्हायला जाते की नाही? मम्मीने थोडे इन्स्ट्रक्शन दिले आता माझ्यासमोर नेहाला.
तर मी मम्मी म्हणलं की मम्मीला मस्त असं सासू बनायला आवडतंय, कारण ते इन्स्ट्रक्शन तुला मला द्यायला कधी मिळालं नाही किंवा मी ऐकलंच नाही. मग तुला कसं वाटतंय की आता इन्स्ट्रक्शन देती पण आहे आणि ऐकतायत पण? इन्स्ट्रक्शन नाहीये. अरे चांगलं चांगलं जबाबदारी असं म्हणते मी. बापरे बापरे, मी तुला म्हटलं लगेच कधी ओट म्हणून नाहीच, मी तिला कधी म्हटलंच नाही. पण माझी असं काही कंप्लेंट नाहीच आहे, मी जनरली बोलतोय. ती उलट म्हणते मला काहीच काम नाहीये, मीच तिला बारीक सारीक म्हणते कर कर कर, तिला कुठलीच कुठलंच काय करू देत नाही. फक्त एवढं म्हणणं आहे मम्मा तुला माहिती का, माझं फक्त एवढं म्हणणं आहे, फक्त बाहेर गेले ना ठीक आहे, तुम्ही या उशिरा, माझं काय नाही म्हणणं, फक्त मला सांग ह्या वेळेस येते. पण मग ते बरोबरच येत आहे, मी नाही म्हणत नाहीये, उलट मी तुला सांगतोय. मी सासूगिरी नाही करत, काही बोलतो बाबा. अरे मी मजाक करते मम्मा, मी असं मज्जत बोलतोय. मी मज्जत बोलतोय, मी मज्जत बोलतोय. पण तुला एक सांगू का, तो एक व्हिडिओ होता बघ माझा ह्याच्यावर, असा मा बोलांताना, हा मा बोलांताना गृहप्रवेशाच्या वेळेस तुझा असं लेहंगा असा उचललेला, मग तू येऊन आलेली. उलट किती भारी भारी कमेंट्स केले सगळ्यांनी तुझ्यासाठी. मी मज्जेत बोललो तुला सासूगिरी. तू सासूगिरी म्हणजे पण दाखवतोय. नाही ना, पण सासूगिरी काय असते मग दाखव. कसं वाटलं? थोडीशी भांडणं लावली. काय बोलली? मला सासूगिरी दाखवणार गाईज. कसं वाटलं? मी भांडण लावलं मस्त पैकी. असं असं बाय बाय, चला बाय 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 बाय, चला चला बाय, चला सासूगिरी जिंदाबाद. आता आम्ही आलेलो आहोत स्टुडिओला आणि माझे ऑलमोस्ट सगळे आउटफिट्स जे आता सौरभच्या लग्नात घालायचे ते ट्राय करून झालेले आहेत. मग त्यानंतर मी ब्लॉग चालू केला आहे. पण तसं नेहाचं आपण आधीच दाखवू सगळं. डोळे दाखवू तुझे पटाटे डोळे. तर पण नेहाचा अजून एक मेन संगीतचा आउटफिट राहिला आहे, तो आता आम्ही करणार आहे फायनल थोड्या वेळात जाऊन. माझे यावेळेसचे जे आउटफिट बनवलेले आहेत मी, तुम्ही हळदीपासूनच बघाल की काय भारी मस्त चूज केले मी. कसा होता माझा हळदीचा पॅटर्न? धन्यवाद. चला आता निघू नेहा. एल जी एल जी म्हणजे लेट्स गो, तर ती म्हणते शी. डेली ब्लॉगिंग मध्ये परत स्वागत आहे. नवरदेव आमचं, आम्ही बघा मस्त रिक्षामध्ये फिरतो आता आणि शूज भरून, रिक्षा भरून शूज घेऊन चाललेलो आहे. रिक्षा भरून शूज, ओनली शूज, कारण इकडे लक्ष्मी रोडला गाडी पार्क करता येत नाही पुण्यामध्ये, त्यामुळं रिक्षा पण आमचीच आहे, आमच्याच माणसं पर्सनल रिक्षा आमची, आम्हाला पाहिजे ते घेऊन जातो. आता बराच वेळ लॉग घेतला नाही, बट झालं आहे आता ऑलमोस्ट सगळं, कारण उद्या 9 तारीख आहे आणि 9 तारखेला सकाळी निघायचं आहे आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये डेडिकेटेड टू ऐश्वर्या. लवकरच आता जेवढी मजा तुम्हाला इकडे ह्या लग्नामध्ये आली त्याच्या डबल मजा आता ह्या लग्नामध्ये येणार आहे, कारण मी फ्री असणार आहे फुल कल्ला. तर आता बघू आता ब्लॉग कसं होतं आपला. अजून तुम्ही कंटिन्यू करा, ब्लॉग बघत राहा. चला तर आता ऑलमोस्ट किती वाजलेत? 9:15 झालेत रात्रीचे. सगळे कपडे डिसाईड झालेले आहेत. बघा हे माझे कुर्ते आहेत मस्त, जे मी असेच घातलं. हा पण एक कुर्ता आहे भारी. हा माझा हळदीचा वरच्या जॅकेटच्या आतमधला कुर्ता आहे आणि तिकडे माझ्याच सगळ्या कपड्यांची तयारी चालू आहे. ए भाई कसली शेरवानी आत्ता नाही दाखवायची, पण मला तुमचे कपडे दाखवायला मजा येईल. नेहाचे पण ते काय तो आहे ना, तो लपवलाय बघ तू, तो सानिकाचा आहे रिसेप्शनचा. आता दाखवू ना मग आता फायनल ब्लॅक वाला. पण आता आम्ही करणार आहे प्रॅक्टिस. मी माझा शोधतोय म्हणून शांत आहे फक्त. आता काय मी माझे कपडे शोधतोय. अरे ह्या ब्लॉग मध्ये ना
नेहानी उत्तर दिलंय जे मला सगळे जण कमेंट्स मध्ये विचारत होते ना की नेहा मला आधी ओळखायची का नाही ओळखायची ते उत्तर दिलंय तिने कचरा हटाई हे सगळ्या गोष्टी करून टाकल्या सगळ्या गोष्टी करून टाकल्या या ब्लॉग मध्ये माझ्या माझ्या ब्लॉग मध्ये बघ एवढे काय उपयोग झाले एवढे सगळ्या व्हिडिओ गाणी मस्त मस्त करून ओळखतच नव्हती राव शिट मॅन काय हे करून हसते इथं खूपच आनंद होते हा इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला अरे तू का चार वेळा बंद चालू करतोय भावा गाडी आता आमचं ऍक्च्युली आउटफिट जे माझे नेहाचे जे आहेत ते ऑलमोस्ट नाही सगळेच फायनल झालेले आहेत टोटल आणि आत्ता सगळे गाडी टाकले मी जर बघितलं ना आता डिक्की उघड भावा गच्च पूर्ण आउटफिटनेच सगळं भरलेलं आहे एकदम माझे तर एकदम कडक कडक आउटफिट आहेत नेहाचे तरी अजून नेहाचे तरी सगळे आउटफिट नाही आहेत बट माझे आता ऑलमोस्ट सगळे आउटफिट झालेले आहेत आणि आता आम्ही डान्स प्रॅक्टिस करणार आहे पण भूक पण खूप लागली आहे आणि इकडे वेगळाच प्रॉब्लेम झालाय हो का खरं सांग झालंय गेले डेंजर झालंय चला आपण प्रॅक्टिस करू चला गाईज आता डान्स प्रॅक्टिस लास्ट डे नाही उद्या पण आहे आपल्याकडे उद्या पण आहे आणि परवा पण दुपारी वेळ मिळणार थोडा हळदी वेळ मिळणार पण आत्ता केलं पाहिजे वेळ आहे म्हणून चला आणि नेहाचा प्रॉब्लेम करू करू आपण सॉल्व्ह काय करायचंय कधी होणार चला ब्लॉक कर डिलिव्हर तर गाईज आता किती वाजले साडेदहा अकरा झाले ना आता अकरा ऑलमोस्ट अकरा साडे अकरा झालेले आहेत आणि आमचा डान्स अजून पण पूर्ण असा परफेक्ट सेट होत नाहीये काय म्हणणं आहे गाईज काय नाही आता काय माहिती कसा होईल डान्स बट ठीक आहे आता बघू कसा होतोय डान्स आणि मला आता हा व्लॉग एडिट करून लगेच टाकायचा आहे त्यामुळे मी हा व्लॉग आता इथेच एंड करतोय तुम्हाला ह्या व्लॉगमधला कुठला बेस्ट पार्ट वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आता सबस्क्राईब केलं ना की लगेच आता आपले 250K सबस्क्रायबर होऊन जातील गाईज 250,000 मला वाटतं हे जे 50,000 वाढलेत ना ते एकदम फास्ट वाढलेले आत्तापर्यंतच्या ह्याच्यात सो लवकर सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला काय बेस्ट वाटलं कारण आता मी तर सकाळपासून पूर्ण ट्रेन झालोय सगळे आउटफिट्स रेडी केले डान्स ऑलमोस्ट सगळे सेट केले तर उद्या आम्ही सकाळी निघणार तर उद्या आम्ही फॅमिली सगळे आम्ही पहिल्या फॅमिलीज पहिल्या तिकडे जाणार आहेत आणि मग हे सगळेजण नंतर रात्री येणार ना तुम्ही रात्री येणार आहे काय म्हणणे आमच्या मनाला माहित आहे पण काय झालं यांना पण यायचं होतं सकाळी पण यांना कल्टी दिलेली आहे सगळ्यांना पण आम्ही जातोय पहिले थोडस तयारी वगैरे सगळं बघण्यासाठी मग हे लोक सगळेजण रात्रीच येणार आहेत मग उद्याचा पण मी मस्त ब्लॉग घेतो जेवढा शक्य होईल तेवढं पण लेट्स सी चलो गाईज तुम्ही आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्यासोबत कंटिन्यू करा आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो थँक्यू सो मच बाय बाय